नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे माननीय शरद पवार साहेब नाराज धक्कादायक केली मोठी घोषणा सव्वीस फेब्रुवारी काही मिनिटांपूर्वीची ही, ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या क्लिक क्लिक करा क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन जेणेकरून महाराष्ट्राची ताजी बातमी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर चला सविस्तर बातमी जाणून घेऊया तर बघा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक अटकेपूर्वी सीआरपीएफ ची मोठी मुवमेंट आली पण त्याची किंचितही माहिती राज्यातील गुप्तचर यंत्रणेला कशी लागली नाही असा पवार यांचा सवाल आहे त्यांनी या संदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही नोकरशाही मध्ये असे अधिकारी हवे जे केंद्रीय तपास यंत्रणेच्या बरोबरीने चाली खेळू शकतील असे सांगितल्याचे समजते गेल्या दोन्ही वेळी मुख्य सचिव पेच अडचणीचा बनला आहे सध्याचे मुख्य सचिव देवाशी चॅटर्जी अठ्ठावीस फेब्रुवारीला निवृत्त होत आहेत आणि त्यांच्या मुदतवाढीसाठी राज्याने केंद्राकडे अर्ज केलेला नाही माजी मुख्य सचिव सीताराम कुटे यांच्या मुदतवाढीसाठी राज्य सरकारने दाखल केलेली फाईल केंद्राने दिल्लीतून परत पाठवलीच नव्हती त्यामुळे चॅटर्जी यांना मुख्य सचिव केले गेले होते सध्या मनुकुमार श्रीवास्तव सुजाता सौनिक आणि त्यांचे पती मनोज सौनिक या तिघांची नावे या पदासाठी चर्चेत आहेत